नमस्कार। आज फाल्गुनी शुक्ल एकादशी शक 1943 मी अभिषेक नेमाणे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी। देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे ठाण्यात आंदोलन। आणि शरद पवार यांना दाऊदचं हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधणाऱ्या राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी। आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। राज्यामध्ये काही महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या या मागणीला मोठं महत्व आहे। अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेतल्या आहेत, तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदानामध्ये गोंधळ होण्याच्या कथित शक्यतेमुळे ह्या प्रक्रियेबाबत वाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय हा राज्याच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात असं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे। महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यापेक्षा फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील 10 ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलं। ठाकरे सरकारला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असून महाविकास आघाडीतील अहंकार दिसत आहे अशी टीका करण्यात आली। आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका येथे मुख्य आंदोलन करण्यात आले, तसंच कासारवडवली, वागळे स्टेट, पोखरण रोड नंबर 2, कळवा, मुंब्रा, दिवा आदींसह 10 ठिकाणी आंदोलन करून नोटीशीची होळी करण्यात आली। कासारवडवली येथील आंदोलनानंतर माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीसांसह कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे, तर ठाकरे सरकारला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असून अहंकार दिसून येत आहे। या प्रकाराबद्दल जनतेच्या भावना तीव्र असून महाविकास आघाडी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे। ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे उद्योग झाकण्याचा प्रयत्न केला जात असतानाच विरोधकांवर दडपशाही केली जात आहे अशी टीका निरंजन डावखरे यांनी केली। ठाकरे सरकारने कितीही दडपशाही केली तरी भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबता येणार नाही। फडणवीस यांच्या पाठीशी भाजपाचे कार्यकर्ते असून भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल असे संजय केळकर यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणाऱ्या आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे। नौपाडा पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे, तर नितेश राणे थेट यांनी आपली उंची तपासावी आणि नंतरच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा। निलेश राणे हे पूर्वी रात्रीचे औषध घेत होते, आता त्यांनी दिवसाही औषध घ्यायला सुरुवात केली असावी, त्यामुळेच ते काही बाई बरळत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे। निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवार हे दाऊदचे हस्तक असल्याचे म्हटले होते, तर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नितेश राणे यांच्या ट्विटची री ओढत शरद पवार यांना दाऊदचा हस्तक तसेच पाकिस्तानी एजंट असे संबोधन केले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच अनुषंगाने आज आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले। हरिनिवास सर्कल ते पोलीस ठाणे असे चालत जाऊन हा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार देखील नोंदवली आहे। राणे बंधूंची आजवरची कारकीर्द पाहता त्यांनी आपली वैचारिक कुवत ओळखून भाष्य करावे, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे।
ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता येण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास आणि बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय लीड बँक आणि आर्थिक साक्षरता केंद्र ठाणे यांच्या सहयोगाने विभागामार्फत आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक अजय मिचियारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई महाव्यवस्थापक कल्पना मोरे यांनी महिला दिन एक प्रेरणा दिवस असून बँकिंग व्यवहार सुरक्षित डिजिटल बँकिंग मार्फत व्यवहार करावेत, थकीत बचत गट असे लेबल लावून न घेता पत वाढवावी असे सांगतानाच त्यांनी महिला स्वयं सहायता बचत गटांना मासिक बैठकीचे महत्व समजावून सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापक नर्मदा सावंत यांनी सांगितले की बँक ऑफ महाराष्ट्राने फेब्रुवारीमध्ये महिला बचत गटांना 20 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून घर, वाहन, गृहोपयोगी वस्तू यासाठी कर्ज घेण्यासाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन केले. रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक कोकरे यांनी डिजिटल बँकिंगमध्ये महिलांनी सहभाग वाढवावा आणि सुरक्षित ऑनलाईन बँकिंग करावे असे आवाहन केले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि ग्रामीण भागातील पाझर तलाव जलसाठे विकसित करण्यासाठी शासकीय निधीच्या माध्यमातून कमी खर्चाच्या शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, जेणेकरून या तलावांमधला पाणीसाठा वाढून त्याचा वापर शेतीसाठी करता येईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील खेरावे येथे वसुंधरा संजीवनी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या आरव जलसिंचन योजनेचा लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या पाझर तलावातील पाण्याच्या वापरासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपसा केला जाणार आहे. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा वापर करता येणार आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी दुर्गम भागातील पाझर तलाव शोधून त्यासाठी पुढाकार घेणारे वसुंधरा मंडळाचे आणि त्याचे संस्थापक भागवत यांचे कौतुक करीत पालकमंत्र्यांनी ह्या तलावात 50 कोटी लिटर पाणी साठा आहे. ज्या तंत्रज्ञानाने पाणी उपसा केला जाणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाबरोबरच रब्बीमध्ये दुबार पिके घेता येतील. या तलावातील पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी हळद, भेंडी, मिरची यासारखे पिके घेऊन उत्पादन वाढवण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. ग्रामीण भागातील असलेले तलाव जलस्रोतातील पाणीसाठा वाढवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी त्याचे संवर्धनाचे काम झाले पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत केली जाईल अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. महागिरी कोळीवाड्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर सातत्याने डेब्रीज टाकले जात होते. आता डेब्रीज काढून खाडी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंतीचे काम केले जात आहे. सध्या जनतेची दिशाभूल करणारे विरोधक कोरोना काळात कोठे दडी मारून बसले होते अशा शब्दात भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी विरोधकांना फटकारले आहे. तसेच महागिरीच्या किनाऱ्यावरती एकही झोपडी उभारू देणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला.
महागिरीच्या खाडी किनाऱ्यावर डेब्रीज काढले जात असताना भराव टाकून गाळे उभारले जाणार असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात होता। या पार्श्वभूमीवर नम्रता कोळी आणि शहर चिटणीस जयेंद्र कोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महागिरीच्या खाडी किनाऱ्यालगत संरक्षक भिंत कोसळली होती। या संदर्भात गेल्या 5 वर्षापासून सतत पाठपुरावा करण्यात आला तरी महापालिकेने भांडवली खर्चातून भिंतीचे काम करण्याची आवश्यकता होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। अखेर आपण 25 लाख रुपयांचा नगरसेवक निधी दिल्यानंतर काम सुरू झाले। संरक्षक भिंत बांधण्यापूर्वी डेब्रीज काढण्याची आवश्यकता होती, त्यानुसार आतापर्यंत 50 ट्रक डेब्रीज काढले गेले, मात्र विरोधकांकडून कांदळवनाचे नुकसान केले जात असल्याचा खोटा आरोप केला जात आहे। महागिरीच्या किनाऱ्याचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही अशी ग्वाही कोळी यांनी दिली। यापूर्वी 2008 मध्ये 1000 ट्रक डेब्रीज काढला गेला होता, याची आठवण भाजपाचे शहर चिटणीस जयेंद्र कोळी यांनी करून दिली। तसेच सध्या ठाणे शहरातील सांडपाणी थेट खाडीत जात आहे, याकडे लक्ष वेधून खाडीत डेब्रीज टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। जिल्ह्यात कोरोनाचे 15 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही। सध्या जिल्ह्यात 233 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 11878 जणांचा मृत्यू झालाय। ठाणे महापालिका क्षेत्रात 4 नवीन रुग्ण आढळले, सध्या 91 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2127 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये 2 नवीन रुग्ण आढळले, सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2950 रुग्ण दगावलेत। ठाणे ग्रामीणमध्ये 1 रुग्ण मिळाला, तर सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत, आतापर्यंत 1254 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। पाहूया ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी। देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे ठाण्यात आंदोलन। आणि शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधणाऱ्या राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास आपण ठाणेवार्ता.in आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसेच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।